सर आम्हाला तर बॅकलॉग लागलेली आहे हो, आम्हाला एटीकेटी लागलेला आहे, आम्ही परीक्षेत फेल झालेलो आहे, आम्हाला परीक्षेत खूप कमी मार्क मिळालेले आहे, मग आता आम्ही काय करावं? आम्हाला तर खूप पुढे जायचंय, आमची खूप मनापासून इच्छा शक्ती आहे की आम्हाला खूप पुढे जायचंय, मग आम्हाला यामधून बाहेर कोण काढणार, आम्हाला गायडन्स कोण करणार, आम्हाला कोण समजवणार? तर विद्यार्थी मित्रांनो बिलकुलही टेन्शन घेऊ नका, कारण तुमचा मोठा भाऊ अजून तुमच्यासोबत आहे. तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी, तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी विनीत भाऊ सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल विनीत स्टॉकवर. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कधी ना कधी फेल्युअर हे येत असतं. कोणाला एक्झाम मध्ये फेल्युअर येतं तर कोणाला जॉब इंटरव्ह्यू मध्ये, कोणाला स्पर्धा परीक्षांमध्ये फेल्युअर येतं तर कोणाला आपल्या स्वप्नांच्या शर्यतीमध्ये. तर मग डगमगायचे नाहीये, घाबरायचे नाहीये, थांबायचे नाहीये, पुढे चालत राहायचे. कारण तुम्हाला सर्वांना माहिती असेल की ज्यावेळेस आपण वगैरे फेल होऊन जातो ना त्यावेळेस लोक येतात टोमने मारून चालला जाता, लक्ष नसेल न्यायचा अभ्यासात, पोरींच्या मागे फिरत शिंतो, पोरांच्या मागे फिरत शिंतो, कॅन्टीनमध्ये टाइमपास करायला सांगा त्याला, पार्किंगमध्ये टाइमपास करायला सांगा त्याला, काहीच नाही अभ्यासात लक्षच नाही द्यायचं. मी तर पहिलेच सांगत होतो याच्याकडून काही डिप्लोमा इंजिनिअरिंग काही व्हावा नाही, याला आय टी आयमध्ये टाकलं असतं तर बरं झालं असतं, याला आर्ट्समध्ये टाकायला पाहिजे होतं, तेव्हा केलं असं नाही आर्ट्स वगैरे. डिप्लोमा इंजिनिअरिंग करण्याची यांची लायकीच नाही आहे. म्हणजे ज्यांची दानात पण नसते ना, ज्यांची लायकी पण नसते ना, असे लोकंसुद्धा आपल्याला सल्ले देऊन चालले आता, एकदम फुकटाचे सल्ले द्यायला तयार असतात. कारण या जगात एक्सक्युजेस ऐकायला कोणीही रिकाम नाहीये, तुमचे कारण ऐकायला कोणीही रिकाम नाहीये. तुम्ही आजारी होते का, तुमचा अभ्यास नव्हता झाला का, तुमची रिव्हिजन नव्हती झाली का, तुझ्याजवळ मटेरियल वगैरे नव्हतं का, स्टडी मटेरियल वगैरे, हे कारणं कोणीही ऐकायला रिकाम नाहीये. लोकांना पाहिजे तो म्हणजे फक्त आणि फक्त रिझल्ट. त्यामुळे तुम्हाला सांगतो की अभ्यास करा, नियोजन करा काही ना काही. आणि एक गोष्ट तुम्हाला नक्की सांगेल की आयुष्यात फेल झालं म्हणजे सर्व काही संपलं, आता मी काहीच करू शकणार नाही, माझ्यामध्ये कॅपॅबिलिटीज नाही आहे, ही गोष्ट तुम्ही विचार करणं सोडून द्या. कारण एक 70 मार्कांचा पेपर तुमचं आयुष्य डिसाईड करू शकत नाही, पण या 70 मार्काच्या पेपरामुळे तुम्ही काय शिकले हे नक्की तुमचं आयुष्य डिसाईड करेल. त्यामुळे लक्षात घ्या, तुमच्या ज्या पण काही चुका झाल्या होत्या त्या ॲक्सेप्ट करा, सत्य ॲक्सेप्ट करा. ठीक आहे, मी नापास झाला का, मी फेल झाला का, ठीक आहे माझीच चूक असेल, मग या चुका का झाल्या? तुम्ही मोबाईलच्या आहारी जास्त गेले का, तुमचे रिव्हिजन नाही झाले का, तुमच्याजवळ स्टडी मटेरियल व्यवस्थित नव्हते का, या सर्व गोष्टींचा विचार करा. तुमच्या चुका ज्या पण काही, या चुका सुधरवा. आता तुम्ही म्हणाल की आमचा केलेला अभ्यास लक्षात राहत नाही, मी 1 तासापेक्षा जास्त अभ्यास करू शकत नाही, माझ्याकडून बसलंच जात नाही, माझ्याकडून मला 8 तासांची झोप कंपल्सरी लागते, 9 तासांची झोप कंपल्सरी लागते, त्यानंतर मला मोबाईल शिवाय करमतच नाही. अरे हे सर्व सोडून द्या आता, येतंय का लक्षात तुम्हाला? तुम्ही या कॉम्पिटिशनमध्ये खूप मागे राहून जाशाल नाही तर, येतंय का लक्षात तुम्हाला? तुम्ही जेवढा जास्त टाइमपास करशाल तेवढे विद्यार्थी तुमच्या पुढे चालले या कॉम्पिटिशनच्या जगामध्ये. तुम्ही 1 तास जरी टाइमपास केला तर दुसरा कोणी येऊन तुमच्या पुढे चाललाय, ह्या मात्र या गोष्टीचं भान मात्र नक्की ठेवा. नाही बसलात का तुमच्याकडून अभ्यासाला, बसलं नाही जात का, 1 तासापेक्षा जास्त बसलात नाही का, ते बसा एखाद्या दिवशी खुर्ची टेबल घेऊन, दिवसभर बसा त्या ठिकाणी अभ्यास करायला, येतंय का? पहिला तास घ्या, अभ्यास पूर्ण करा, आणि पहिला तास झाल्यानंतर मग विचार करा की अरे आपल्याला आपले नातेवाईक काय बोलले होते, की याच्याकडून होणार नाही, याच्याकडून अभ्यास होऊ शकत नाही, टाईमपास करतो हा म्हणे, आपल्याला भरपूर काही भलं वाईट बोलून गेले रे आपल्याला. यांना आठवा आणि यांना उत्तर द्यायची ही वेळ आहे, अभ्यासाला लागा, पुढचा दुसरा तास कंटिन्यू करा. आता दुसरा तास झाल्यानंतर वाटेल नको बाबा बस झालं, आजचा खूप झाला अभ्यास, मी उद्यापासून नक्की करेल, अरे नाही नाही उठू नका, आठवा काय बोलले होते ते शिक्षक, याचं ॲडमिशन काढून घ्या, याच्याकडून होणार नाही काही, काढून घ्या याचं ॲडमिशन, तुमचे पैसा तरी वाचेल. येतंय का लक्षात तुम्हाला? यांना सर्वांना उत्तर आपल्याला द्यायचं आहे, ते सुद्धा आपल्या रिझल्टने. तर पुन्हा अभ्यासाला बसा, दुसरा तास झाला, तिसरा तास आला, तुमच्या डोळ्यातून पाणी येऊन जाईल, अरे बाबा आता मी नाही करू शकत, मी उद्यापासून नक्की करेल, अरे नाही नाही उठू नका, बसा परत त्याच जागेवर बसा, तिथेच बसून राहा. आणि मग काय आठवा माहिती का, की बघा ज्या दिवशी तुमचा रिझल्ट लागला होता ना, किंवा ज्या दिवशी तुमचा रिझल्ट लागणार होता ना, तुमचे वडील विचार होते की चला आज मी मस्त की पेढे घेऊन जाईल, माझ्या मुलाचा रिझल्ट आहे. तुमच्या आईची इच्छा असेल की चला मी शिरा वगैरे बनवते मस्तपैकी, माझ्या मुलाचा रिझल्ट आहे. आणि काय झालं, तुम्ही सांगितलं की आई मी फेल झालो, पप्पा मी फेल झालो, तर मला सांगा त्यांच्यावर काय बीतली असेल रे, त्यांची किती स्वप्न असेल तुमच्याकडून. अरे तुम्हाला स्टडी मटेरियल सर्व पुरवतात, सर्व काही तुम्हाला देऊन सुद्धा जर तुम्ही फेल होत असाल तर विचार करा त्यांच्यावर काय बीतत असेल, त्यांचे सर्व स्वप्न पाहिलेले एका मिनिटात एका सेकंदात सर्व चूर चूर होऊन जात असेल. तर त्यांना आठवा आणि पुन्हा तिसरा तास अभ्यास करा. आणि ज्या वेळेस तुम्हाला असं वाटलं बस संपली आपली कॅपॅसिटी, आता बस आपल्याकडून आता नाही होऊ शकत, तर त्यावेळेस स्वतःला समजवा की बघ बाबा तू जर आज इथून उठून गेला ना, तर बघ आज तू उठला, तू जर पबजी वगैरे खेळला, गेम वगैरे खेळला, मोबाईलवर रील्स वगैरे बघितले, मित्रांसोबत टाइमपास वगैरे केला, तर आज तुला टेम्पररी आनंद मिळून जाईल, आज तुम्हाला टेम्पररी आनंद मिळून जाईल, पण खरंच हा आनंद किती काळ टिकेल? 5 मिनटं, 10 मिनटं, 15 मिनटं बस.
पण स्वतःचा आनंद जो परमनंट आनंद आहे तो केव्हा मिळणार आहे? आपल्या आई वडिलांची स्वप्न पूर्ण केल्यानंतर. ज्यावेळेस तुम्ही 8 ते 10 तास अभ्यास करून उठाल ना, त्यावेळेस बघा तुमच्या चेहऱ्यावर काय स्माईल असेल की बापरे आज मी 8 तास अभ्यास केला, आज मी 6 तास अभ्यास केला. तर ह्या परमनंट आनंदाच्या शोधात जा. तुमचं स्वप्नांच्या जी तुमची गोलची जी लिस्ट बनवलेली आहे ना, याला पूर्ण करा. या स्वप्नांच्या वाटेवर चला तुम्ही. अरे तुम्ही खूप काही करू शकता रे, तुम्ही फक्त स्वतःला ओळखा आणि हे सर्व स्वतःला समजवा की नाही तू करू शकतो, तू करू शकतो, तू बैस अजून, तू खूप पुढे जायचं, तुला तुला सर्वांचे स्वप्न पूर्ण करायचे हे स्वतःला समजवा. आणि मग अजून 1 तास बसा आणि मग सर्व झाल्यानंतर 5-5 मिनिटं अजून 5-5 मिनिटं असून असं करत 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 बघा. त्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी झोपताना इतकं जबरदस्त सुख मिळेल, इतका आनंद मिळेल तुम्हाला, हा आनंद तुम्ही शब्दात व्यक्त नाही करू शकत. बघा या कॉम्पिटिशनच्या दुनियेमध्ये अजूनही वेळ गेलेली नाहीये. उठा, जागे व्हा, आजचं नियोजन आपलं परिपक्व असू द्या, जबरदस्त अभ्यासाला लागून जा. आणि बोर होतोय का अभ्यासाला, मग त्या अभ्यासाला एका टॅब्युलेटेड फॉर्ममध्ये लिहा, चित्र वगैरे काढा, त्या नोट्समध्ये थोडंसं काहीतरी वेगवेगळ्या फॉर्ममध्ये लिहा, वेगळ्या फॉर्मॅटमध्ये रिप्रेझेंट करा. आणि जर समजा तुम्हाला फक्त पास व्हायचं असेल ना, तर सर्वात बेस्ट ऑप्शन मी तुम्हाला सांगतो. बघा तुम्ही काम करा, मागच्या 5 वर्षाच्या क्वेश्चन पेपर डाउनलोड करा. काय करा, क्वेश्चन पेपर डाउनलोड करा आणि त्यानंतर पहिलं चॅप्टर, दुसरं चॅप्टर, तिसरं चॅप्टर, चौथं चॅप्टर, असे जेवढे पण तुमचे चॅप्टर वगैरे असेल ना, या चॅप्टरचे एक आलेख करा. त्यानंतर पहिल्या चॅप्टरचे किती क्वेश्चन आहे, 5 क्वेश्चन पेपरमध्ये आलेले, हे सर्व क्वेश्चन्स लिहून घ्या. तिसरं क्वेश्चन 4-5 असे जेवढे पण काही असेल ना, हे सर्वचे सर्व लिहून घ्या. म्हणजे रिपीट क्वेश्चन झाला असेल तर लिहू नका, ठीक आहे? येतंय का लक्षात तुम्हाला? पहिल्या चॅप्टरचे समजा टोटल 20 क्वेश्चन आले, दुसऱ्या चॅप्टरचे पण सर्व क्वेश्चन लिहून घ्या, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, म्हणजे समजा दुसऱ्या चॅप्टरचे या 5 क्वेश्चन पेपरमध्ये एकूण 8 क्वेश्चन आले, तिसऱ्या चॅप्टरचे 18 क्वेश्चन आले, चौथ्या चॅप्टरचे 20 क्वेश्चन आले. अशा पद्धतीने प्रत्येक चॅप्टरचे क्वेश्चन पहिले लिहून घ्या, बरोबर आहे? आणि रोज स्वतःला एक टास्क द्या की मी एक काम करेल, आज मी काय करेल माहिती का, या 20 क्वेश्चन आहे ना आपले, तर या 20 क्वेश्चनपैकी आज सकाळी मी 5 क्वेश्चन झाल्याशिवाय उठणार नाही. काही बी होऊन जाऊ दे, 10 तास लागो 15 तास लागो, मी हे 5 क्वेश्चन झाल्याशिवाय उठणार नाही, असं रोजचं चॅलेंज द्या. मी सकाळी 5 क्वेश्चन करेल, दुपारी 4 करेल, संध्याकाळी 3 करेल, अशा पद्धतीने छोटे छोटे टास्क स्वतःला देत राहा. आणि टास्क कम्प्लीट झाले ना की स्वतःला काहीतरी छोटंसं बक्षीस द्या. बक्षीस म्हणजे काय, 1 5-वाली कॅडबरी, 10-वाली कॅडबरी, एक छोटं छोटं बक्षीस वगैरे देऊ शकता, जेणेकरून स्वतःला काय मिळते माहिती का, स्वतःला एक कॉन्फिडन्स मिळतो, स्वतःला एक आत्मसन्मान पण जागा होतो. येते का लक्षात तुम्हाला? तर अशा पद्धतीने तुम्ही हे क्वेश्चन एकदम जबरदस्त स्वतःच्या भाषेमध्ये लिहा. 2-2, 4-4 पुस्तकातून समजा पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला निरालीमध्ये सोपं दिलंय का, टेक्स्ट मॅथ्समध्ये सोपं दिलंय का, एखाद्या रेफरन्समध्ये का, गुगलमध्ये कशामध्ये सोपं दिलंय, हे परफेक्ट लिहा. याची छान छान सुंदर सुंदर आन्सर शीट तयार करा. मग मला सांगा कोण तुम्हाला, कोणता मायके लालवी आला ना, तर तुम्हाला पासिंग पासून काय, तुम्हाला स्कोरिंग पासून सुद्धा तुम्हाला तो अडवू शकत नाही. अशा पद्धतीने अभ्यास करा, एकदम छान होऊन जाईल, काहीच प्रॉब्लेम येणार नाही. येत आहे लक्षात मला काय म्हणायचं आहे? आणि बघा बघा बाळांना, तुम्ही करू शकता, माझे लहान भाऊ बहीण तुम्ही हात रे, ठीक आहे ना? मला फक्त एवढंच वाटतं की माझ्या लहान भाऊ बहिणींनी खूप पुढे जावं, खूप प्रगती करावी, खूप मोठ्या मोठ्या पदावर जावं, गव्हर्नमेंट जॉब, प्रायव्हेट जॉब सेक्टरमध्ये अशा मोठ्या मोठ्या पदावर राहावं असं मला वाटतं. माझ्या बेस्ट विशेष तुमच्या कायमसोबत असेल, तुमच्या आई वडिलांच्या आशीर्वाद तुमच्यासोबत आहे, माझ्या बेस्ट विशेष तुमच्यासोबत आहे, तुम्ही खूप पुढे जाल, खूप प्रगती कराल अशी माझी इच्छा आहे. आणि ईश्वरचरणी फक्त एवढीच प्रार्थना की तुमच्या सर्वांचे स्वप्न पूर्ण करण्याची ताकद तुम्हाला मिळो, तुम्हाला अभ्यास जबरदस्त, तुमच्या अभ्यास लक्षात राहो, तुम्हाला अभ्यास करण्यासाठी मोटिवेशन कायम मिळत राहो. आणि जर तुम्हाला समजा माझे प्रयत्न आवडत असेल, हा व्हिडिओ आवडत असेल आणि याच्यामुळे तुम्हाला जर थोडासा सुद्धा फायदा होत असेल ना, तर व्हिडिओला लाईक करून द्या, चॅनलवर सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा होऊन जाईल. आणि बघा अजून सुद्धा जर तुम्हाला काही डाऊट वगैरे असेल, तर विनीत ट्युटोरियल्स माझा क्लास वगैरे आहे जळगावला, MG कॉलेजजवळ माझी ब्रांच वगैरे आहे, त्या ठिकाणी तुम्ही व्हिजिट वगैरे करू शकता. किंवा जे विद्यार्थी जळगावच्या बाहेरील असतील ना, तर या विद्यार्थ्यांनी ज्यावेळेस मी लाईव्ह सेशन वगैरे घेईल, त्यावेळेस तुम्ही मला तुमचे डाऊट वगैरे विचारा, कमेंट बॉक्समध्ये टाका. म्हणजे तुम्हाला जे पण काही डाऊट असेल ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा. हां, भले मी तुम्हाला रिप्लाय नाही देऊ शकत, इंस्टाग्रामवर भरपूर जण मेसेज करता, मी रिप्लाय शक्य जेवढं तेवढा विद्यार्थ्यांना देतो, बाकीच्या नाही जमत. खूप खूप सकाळपासून माझे लेक्चर वगैरे असतात, 11-12 केमिस्ट्री वगैरे मी घेतो, त्यानंतर मग डिप्लोमाचे काही विषय वगैरे घेतो, मेकॅनिकल ब्रांच, सिव्हिल ब्रांच वगैरे, ठीक आहे? आणि सर्व काही बघावं लागतं, त्यामुळे वेळ नाही मिळत. पण बघा तुमच्यासाठी जे पण काही होईल ना, ते सर्व करायला मी रेडी आहे, सर्व करायचा मी नक्की प्रयत्न करेन. आणि माझ्यामुळे तर तुम्हाला थोडासा जरी फायदा झाला असेल ना, तर व्हिडिओला एक लाईक करा, आम्हाला खूप मोटिवेशन मिळतं, कारण तुम्ही आहेत म्हणून आम्ही आहेत. तुमचा सपोर्ट, तुमचं प्रेम असंच कायम ठेवा. लवकरच आपण 1 लाख सबस्क्रायबरच्या आसपास पोहोचत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आजपासून स्वतःला प्रॉमिस करा आणि मला सुद्धा प्रॉमिस करा की करणार ना आजपासून अभ्यास, तुम्ही नक्की करणार. आपल्याला खूप पुढे जायचं आहे, थांबायचं नाही आहे. लहानसाठी एकदम छोटीशी जिंदगी आपल्याला जगायची नाही आहे, आपल्याला रॉयल जिंदगी जगायची आहे, हे मात्र कायम लक्षात ठेवा. तर भेटूया विद्यार्थी मित्रांनो पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.